नमस्कार, मी दीनानाथ परब तुमच्या सर्वांचं लोकसत्ता ऑनलाईनमध्ये स्वागत करतो. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्याला आपण बालाकोट एअर स्ट्राईकमधून उत्तर दिलं होतं. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानची फायटर विमानं जी आहेत ती भारताच्या हवाई हद्दीत घुसली होती. वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनांसंदर्भात अलीकडेच माजी हवाई दल प्रमुख BS धनोवा यांनी एका मुलाखतीतून महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राजौरी आणि पीर पंजालमधील लष्करी तळ पाकिस्तानच्या रडारवर होते. भारतात घुसलेल्या F-16, GF-17 आणि Mirage-3 या पाकिस्तानी फायटर विमानांचा हल्ल्याचा डाव सतर्क असलेल्या भारतीय हवाई दलाने उधळून लावला. BS धनोवा यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमानांचा हल्ल्याचा प्रयत्न का यशस्वी होऊ शकला नाही त्याबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. जेव्हा तुम्हाला कुठला इशारा द्यायचा असतो तेव्हा तुम्ही छोट्या शस्त्रांचा वापर करता किंवा लक्ष्यापासून सुरक्षित अंतरावर बॉम्बफेक करता. पण पाकिस्तानी फायटर जेट्सनी टार्गेटपासून 500 मीटर किंवा 1.5 किलोमीटरच्या अंतरावर बॉम्बफेक केली. यामधून त्यांचा हल्ला करण्याचा उद्देश स्पष्ट होतो असं धनोवा यांनी सांगितलं. पाकिस्तानने बॉम्ब वर्षाव जरूर केला पण त्यांना नेम साधता आला नाही. याचं कारण होतं त्यांनी वापरलेली शस्त्रास्त्र. बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये भारताने 3rd जनरेशनची शस्त्र वापरली, तेच पाकिस्तानने 1st जनरेशनची शस्त्र आणि दारुगोळा वापरला. त्यामुळे त्यांच्या पदरी अपयश आलं. लष्करी विजयाचं मूल्यमापन करायचं असेल तर त्या आधारावर करा असं धनोवा यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना सांगितलं आहे. 27 फेब्रुवारीच्या डॉग फाईटमध्ये पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी H-4 बॉम्बचा वापर केला. हे H-4 बॉम्ब आपण बनवलेत असा पाकिस्तानचा दावा आहे, पण मुळात हे बॉम्ब दक्षिण आफ्रिकेच्या डेनल डायनामिक्स या कंपनीने बनवलेले आहेत. हे बॉम्ब जे आहेत ते 1000 किलो वजनाचे आहेत आणि भारताने बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये जे स्पाईस बॉम्ब वापरले होते, स्पाईस बॉम्ब हा गाईडेड बॉम्ब होता, हा H-4 बॉम्बसुद्धा तसाच गाईडेड आहे, पण त्याची क्षमता जी आहे ती बिलकुल स्पाईस बॉम्बसारखी नाही आहे. म्हणजे प्रिंटने जे वृत्त दिलं आहे त्यानुसार पाकिस्तानने त्या दिवशी एकूण असे 11 बॉम्ब टाकले, त्याच्यातले 3 बॉम्ब जे आहेत ते फुटलेच नाहीत. म्हणजे हा पाकिस्तानचा फुसकाबार होता असंच आपल्याला म्हणता येईल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह YouTube चॅनल.